मुंबई महापालिकेला धनुष्य बाणाचं वावडं असल्याचं समोर आलंय. दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आर्चरी अकादमीवर महापालिकेनं कारवाई केली. अकादमीनं सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हटवण्यात आलेत. स्मारकाच्या शेजारी असलेल्या महापौर निवासाच्या हिरवळीवर काल पत्रात छेदून एक बाण आत आला होता. या अकादमीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 खेळाडू घडवलेत. 48 राष्ट्रीय, 168 राज्यस्तरीय आणि 500 अधिक जिल्हा स्तरावरच्या स्पर्धेत अकादमीतल्या खेळाडूंना पदकं मिळाली आहेत. गेली 9 वर्षे इथे हा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. या कारवाई आधी महापालिकेनं कुठलीही कल्पना दिली नाही असं स्मारकाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या कारवाईमुळे या अकादमीतला खेळ धोक्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर कारवाई करण्याआधी महिनाभरापूर्वी नोटीस दिल्याचा महापालिकेचा दावा आहे. या सगळ्या प्रकरणात महापालिकेची काय म्हणणं आहे ते पाहूया. कारवाई करण्याआधी महिनाभरापूर्वी नोटीस दिली होती असं महापालिकेचं म्हणणं आहे. काल महापौर निवासस्थानाच्या हिरवळीवर बाण आढळला होता. यापूर्वी अनेक वेळा बाण आल्याच्या घटना घडल्या होत्या असा महापालिकेचा दावा आहे. बाणामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच कारवाई केली असं सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचं म्हणणं आहे. जे उत्तर विभागाचे ते सहाय्यक आयुक्त आहेत. आज ही जी काही कारवाई केली याच्यामुळे हा क्लब बंद पडण्याचा धोका झाला. कारण आता आम्ही इंडोरमध्ये मुलं प्रॅक्टिस करतात, पण हा मैदानी खेळ आहे आणि वाऱ्याची दिशा वगैरे हे ते खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जर का बंद पडलं तर मुंबईतलं एक म्हणजे आज हे मोठा आर्चरी सेंटर आहे, तर चर्चा करून जर काही याच्यातनं मार्ग निघाला. कारण दुःख एवढंच आहे की एक चांगला खेळ इतकी आता मुलं पुढे आलेली आहेत आणि आता ही कुठे प्रॅक्टिस करणार, काय करणार. दोनच ते बाण येत होते आणि ते लागत होते आणि म्हणून कदाचित महापालिकेने तशा पद्धतीने केलं असेल. कारण जीवित हानी होता का माने आणि इथे येणारे अधिकारी असतील, राजकीय नेते असतील किंवा चौपाटीवर जे हे मुंबईकर नागरिक फिरला जातात त्यांना कुणालाही बांध लागून कोणत्याही प्रकारची अशी दुर्घटना घडू नये हा त्यामागचा अत्यंत चांगला शुद्ध हेतू असावा. त्या ठिकाणी खेळावर कोणत्याही प्रकारचं बंधन आणावं. शेवटी आम्ही खेळाचे सगळे पायिक आहोत, मी स्वतः खेळाडू आहे, परंतु हे सगळं करत असतेवेळी मुंबईकरांचा जीव त्याची सुरक्षा हे सुद्धा जपलं पाहिजे. आणि जेव्हा 2 वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे तशा प्रकारची तजवीज महापालिका प्रशासनाने केली असावी.